लॉकडाउन रद्द करण्याची मागणी सोलापूर लोखंड असोसिएशन आणि स्क्रॅप व्यापारी संघाचे अध्यक्ष रियाजभाई नाईकवाडी यांनी खासदार शरद पवार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. सोलापुरात लोकांची आर्थिक परिस्थिती बेताची असल्यानं या ठिकाणी राहत असलेल्या नागरिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. कामगारांना काम नाही, बेरोजगारी वाढलेली आहे, हातावर पोट असलेल्या नागरिकांना विनाकारण त्रासदायक दिवस काढावे लागतात. शहरातील लोकांना विश्वासात घेऊन कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी उपाययोजना करणं अपेक्षित असताना पुन्हा लॉकडाऊन करण्यात आलं आहे. सरकारनं उपासमारीपासून वाचण्यासाठी रीओपनची घोषणा केली होती. प्रशासनानं आता शहरातील लोकांना रोजगार उपलब्ध करून देण्यासंदर्भात उपाययोजना केल्या पाहिजेत अशी अपेक्षाही या निवेदनात व्यक्त करण्यात आली आहे. आणि लॉकडाऊन करायच्या अगोदर जेवढ्या संघचे लोक आहेत, चेंबर ऑफ कॉमर्स असू दे, लोखंड असोसिएशन असू दे, त्या मार्केट यार्ड असू दे किंवा भुसार गली असू दे, चाहे कपड्याचा बाजार असू दे, त्यांना भरोसा घेऊन तुम्ही विचार करून लॉकडाऊनचे पालन कराव. आणि लॉकडाऊन बदल सोलापूरची जनता विरोध आहे. आणि आमचं एकच मानणं आहे की बाबा जिल्हाधिकारी साहेब, तुम्ही जे कायदे पडले त्या कायद्याने आम्ही राहू. आम्ही एका ठिकाणी गर्दी नाही करणार आणि आम्ही मास्क लावल्याशिवाय फिरणार नाही. आम्ही जे तुमच्या कायद्याचे पालन करू, पण गोरगरिबाचा विचार हे सरकारला पण करायला पाहिजे, शासनानी पण त्यांचा विचार करायला पाहिजे. गोरगरीब घरी उपाशी मारा लागले, एक दिवस केला नाही तर त्याच्या घरी चूल शिलगत नाही, तर तुम्ही विचार करा.